हाय फ्रेंड्स, स्वरा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे इथे सर्व बघून असं तुम्हाला काय वाटत आहे, आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे? तसं काही नाही आहे. इथे मी 15 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी आपला हा ओला मसाला कसा स्टॉक करून ठेवायचा फ्रीजमध्ये, त्याबद्दल काही टिप्स सांगणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे. त्यामध्ये आपण एक कागद घालून घ्यायचा आहे खाली. तुमच्याकडे जर टिश्यू पेपर जरी असला तरी घातला तरी चालू शकतो. हा कागद खाली घालून झाल्यानंतर आपण ही कोथिंबीर ठेवायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर आधी धुवून घ्यायची नाही आहे, की ज्यावेळेला आपल्याला यूज करायची असेल जेवणामध्ये त्यावेळेला धुवून आपण घालायची आहे. ही कोथिंबीर अशी याच्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा एक कागद ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचं झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. खाली एक कागद घालायचा आहे आणि कढीपत्ता त्यात घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दुसरा एक कागद आपण घालून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं हे कसं सर्व ओले मसाले चांगले असे 15 दिवस किंवा आठवडाभर टिकू शकतात. आता इथे मी मिरच्या ठेवणार आहे. त्यासाठीही आपण खाली कागद घालायचा आहे, पण मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत. नंतर हे आपण यात भरून घ्यायचे आहेत. मिरच्यांचे देठ आपण तसेच ठेवले तर मिरच्या कुजून जातील. या प्रकारे वरतीसुद्धा आपण त्याला एक कागद लावून घेणार आहोत आणि हे डबे 8-15 दिवस आपण फ्रीजमध्ये स्टॉक करून ठेवणार आहोत. अशा प्रकारे आजची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.